सोलापूर बार असोसिएशनच्या नूतन पदाधिकारी आणि सदस्यांचा सत्कार बी आर न्यूज चॅनल परिवाराच्या वतीने करण्यात आला. सोलापूर बार असोसिएशनच्या नूतन पदाधिकारी आणि कार्यकारिणीचा सत्कार बी आर न्यूज चॅनल परिवारातर्फे करण्यात आला. चॅनलचे ओनर तथा मुख्य संपादक मनीष केत आणि चॅनल प्रमुख तात्यासाहेब पवार यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करीत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नूतन अध्यक्ष ॲडव्होकेट बसवराज सलगर, उपाध्यक्ष गणेश पवार, सचिव अभिषेक गुंड, खजिनदार हेमंतकुमार साका आणि सहसचिव वैशाली बनसोडे यांनी सत्कारादाखल बोलताना बी आर न्यूज चॅनल परिवारास धन्यवाद दिले. नूतन अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी बार असोसिएशनच्या माध्यमातून विधायक उपक्रम राबवण्याची ग्वाही दिली. आता बार लायब्ररीचा एक विषय आहे. लायब्ररी अद्ययावत राहावी अशी आमची प्रामाणिकपणे प्रयत्न राहणार आहेत. लायब्ररी हा महत्त्वाचा विषय आहे वकिलांच्या दृष्टीने, कारण लायब्ररीवरती त्यांचा वकिली व्यवसाय पूर्ण अवलंबून आहे. त्यामुळे ते अद्ययावत करण्याचं आणि त्या ठिकाणी वातानुकूलित लायब्ररी करावी अशी आमची प्रामाणिक इच्छा राहणार आहे. त्याशिवाय नवीन वकील वर्गांना, नवीन जे वकील आता LLB पास होऊन येतात, त्यांना काही मार्गदर्शनपर प्रशिक्षण वर्ग ठेवायची आमची कल्पना आहे, जेणेकरून कोर्टात आल्यानंतर त्यांना काम करता करणं सुकर व्हावं. बऱ्याच वेळा नवीन वकील लोकांना आल्यानंतर काय करावं, कसं करावं हे काही माहिती नसते, प्रॅक्टिकल नॉलेज त्यांना नसतं. प्रॅक्टिकल नॉलेजसुद्धा ह्या माध्यमातून आम्हाला आमचा देण्याचा प्रयत्न राहणार आहे. आता पुढील एक वर्षामध्ये आम्ही आमचं संपूर्ण जे काही पदाधिकारी आहोत, सलगर सरांच्या नेतृत्वाखाली भारताचा सर्वांगीण विकास करण्याकरिता वकिलांना जास्तीत जास्त कायद्याबद्दल नवीन नवीन कायदे जे आलेले असतील त्याबद्दल चर्चासत्र आयोजित करणे, किंवा जे नवोदित वकील आहेत ज्यांना न्यायाधीश व्हायचं आहे, ज्यांना सरकारी वकील व्हायचं आहे, त्या परीक्षेला बसण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये ज्यांना अपेअर व्हायचं आहे त्यासाठी मार्गदर्शनपर शिबिर आयोजित करणे, अशा प्रकारचे आम्ही कामे करणार आहोत. राहिले आहे तरी मागच्या 2017-2018 निवडणुकीमध्ये एकूण वकिलांची संख्या 1200 होती. आता 2019-2020 1370 वकील झाले, त्यामुळे कमीत कमी 150 ते 250 नवोदित वकील सोलापूर जिल्ह्यात वकिलीसाठी येतात. त्यांना बसण्यासाठी किंवा लायब्ररीच्या विस्तारणासाठी सध्या आम्ही परिवर्तन पॅनलकडून जरी असलो तरी आम्ही एकत्रच काम करणार आहे आणि सलगर साहेबांच्या अध्यक्षतेखाली चांगले काम करू या याची नोंद घेऊ. थोडं शक्य होईल तेवढं महिला वर्गांकरिता काम करण्याची मी प्रयत्न करेन आणि जे विधी परिवर्तनमधून मी निवडून आले म्हणजे तसा परिवर्तन करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. काही महिलांच्या समस्या आहेत की त्यांना महिलांकडे मोस्टली जास्त केसेस नसतात, त्यामुळे त्यांना काही स्टायपंडचा प्रॉब्लेम येतो. महिलांना रेग्युलरली कोर्टात हजर राहायचं म्हटलं तर त्यांच्याकडे जास्त फायनान्शियली महिला खूप म्हणजे स्टेबल नसतात, त्यामुळे महिलांसाठी काही स्टायपंडची व्यवस्था करता येते का, त्या दृष्टीने आम्ही वाटचाल करणार आहोत. तसेच बारचे जे सदस्यांना जे दैनंदिन जीवनामध्ये अडीअडचणी येतात न्यायालयीन कामकाजामध्ये, बार बेंचचं रिलेशन जे चांगल्या पद्धतीनं काम हे केलं तर ज्युनियर विधिज्ञांना न्यायालयासमोर जाऊन फेस करणं व त्यासाठी त्यांचे अंगभूत स्किल्स जे आहेत कोर्ट कामाचे किंवा ज्युडिशरीबद्दल ते कसे डेव्हलप करता येईल आणि नवोदित वकिलांसाठी व्याख्यानं किंवा इतर स्पर्धात्मक न्याय ज्युडिशरी सर्व्हिसेस जे करिअर करणार आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शनपर व्याख्याने व इतर सर्व जे योग्य ते कामं आम्ही करणार आहोत. या प्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट मोहन पवार तसंच वकिलांनी बी आर न्यूज चॅनल परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती.